नमस्कार समस्त आइकोप्यांक 99.8 आवाज रेडियो साउथहॅम्प्टन यूके आणी वितरायलेली आणी आरजे रॉक वाज आणे सादर केल्ले कार्यावळींत कोंकणी उलोय लंडन फुलोय। हांव सावियो रॉड्रिगेस कॅलिफोर्नियांक थावन एक कविता वाचतां। एक कवितेचें नांव सुकणी आनी कवी मारियानो लुकास दिनीज गांवांत काणकोणा गोंय। तर आयकात ताची कविता सुकणी। आमी सुकणी मोळबार उडटात, झाडार बसून दीस सादतात, आमचे पाकटे मोडून पिंजऱ्यांत दवरतात बंद करून। पावसांत भिजतात, उदक पियेतात, शेतांत रो खावंक वेतात, आमकां धरूंक जाळी घालतात, पिलांक आमच्या धरून वतात, शेतांतलीं धांवडायतात, कामतां पावतात, कामतां चिबडां मोगीं खातात, धांवून उडून कुळागरांत घुसतात, माडांनी बसून गायोना कोत्तात, ना तांकां घर ना दार, तोकलेर तांच्या ना कसलोच भार, तांचें खेळप शेतां बांदार, वयर घोंठेर बांदतात, माडां चुट्टार, वाऱ्यार उडटात सुकणीं तीं सुपुल्लीं, सोड्डा पीक ना तोर वांयगोणांत धांवलीं, वांयगोण काबार निरवळ्यान गेलीं, वसाने चिबडां खातात पिकलोलीं। सुकण्यांक कसलीच आशा ना, दुसऱ्यांचें तीं वायट चिंतिनात, आपलें दूख त्रास कोणाक सांगिनात, जीव दादोसता आयकून तांची गायो ना। तर आयकोप्यांनी, ही भोव सुंदर कविता जावन आसली सुकणी आनी आचो कवी मारियानो लुकास दिनीज। तर ही कविता तुमी आयकली म्हणून सगळ्यांक तुमकां काळजांत थान देव बरें करूं म्हणटा। तेच परी आवाज रेडियो आनी आरजे रॉक वाजबाब हांचे दिनवास मानून सगळ्यांक तुमकां बरी सांज हांव आवडेतां। देव बरें करूं।